महादेवाय नमो नमः। कुंडली गौरव गोपाल कृष्ण परंतु ही अवस्था मित्रांनो काही काही जण नुसती टीका टिप्पणी करतात भाषण करायची स्वतःचं कर्तृत्व शून्य। आज मला मी ऐकत नाही का मास्क काढायचं कधी, परंतु काय मराठवाडा माझी सासूवाडी असल्यामुळे ऐकावं लागतंय मला। मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय एकंदरीतच परिस्थिती आज कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं जाहीर करतो, त्याचबरोबर नवीन 2 लाख लिटर डिस्टिलरीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो। हे सगळं आपल्या भागातल्या लोकांना 2 पैसे जास्त देण्याच्या करता आमच्या बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा त्याच्यातनं माझ्या कारखान्याच्या सभासदांना आणि इथल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं ही सभा सगळ्यांची भावना। म्हणूनच मी जयंत पाटील धनंजय मुंडे आम्ही सगळेजण त्याला एक पाठिंबा देण्याच्या करता त्यानं चांगलं काम केलेलं आहे त्याचं कौतुक करण्याच्या करता त्याला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देण्याच्या करता तुम्हाला आम्ही राज्यामध्ये काम करत असताना साधारण काय करतोय हे समजण्याच्या करता आज या परिसरामध्ये आलो। येणेश्वरी साखर कारखान्याच्या सभासदांच्या कल्याणाच्यासाठी कारखान्याच्या सर्व पदाधिकारी संचालक मंडळ हे कटिबद्ध आहे, आमचा बजरंग कटिबद्ध आहे असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र। ठीक आहे रे पंढरराव दादा, आम्ही 8 तास उपोषण केलं ओरडत होतो पण त्यावेळेच्या नेतृत्वाने इकडं लक्षच दिलं नाही, इकडं रस्ता 2 पदरीच राहिला तिकडं मात्र 4 पदरी राहिला, असं नाही त्या भागातल्या नेतृत्वाने भांडून पैसा आणायचा असतो, त्यांनी त्यावेळेस करायला पाहिजे होतं की इथपर्यंतच का लातूरपर्यंत रस्ता बीडनं काय घोडं मारलंय काय, शेवटपर्यंत रस्ता 4 पदरी व्हायला पाहिजे होता, आता राहिलं ना तसंच का मार्दवट, हे नॅशनल हायवेचं काम आहे, गडकरी साहेबांच्याकडचं काम आहे, मग खासदार काय करतात, खासदाराचं काम नव्हतं किंवा मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करते तिथं रस्ता तुम्ही 2 पदरी करताय आणि शेजारी मात्र 4 पदरी, मी काय माझ्या मतदारांना सांगायचं, पण बोललं तर पाहिजे, आवाज टाकला पाहिजे, भांडलं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजे, अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी कमी पडला तर ही अवस्था होते आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये फार विचारपूर्वक उमेदवारांना निवडून देण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने केलं पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। आज आपल्या येणेश्वरी साखर कारखान्याची वाटचाल आपल्या त्याला कुठंतरी सभापती उपसभापती जिल्हा परिषदेचा पदाधिकारी या प्रकारे आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे पुढे न्यायचं आहे आणि म्हणून मित्रांनो माझी प्रांताध्यक्षांच्या देखत तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे काम झालं पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये मला नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण तुम्हाला सांगायचंय, पालकमंत्री धनंजय मुंडे तुम्हाला सांगायचंय, आमच्या माजी आजी आमदारांना सांगायचंय की जनता त्यांचं काम करत असते फक्त आपल्या स्टेजवरच्या मान्यवरांच्या मध्ये एकमत झालं पाहिजे। हा बरोबर आहे, म्हणूनच बोलतोय ना, तर तशा पद्धतीनं उगीच त्याच्यात अडेल तट्टूपणाची भूमिका कृपा करून कुणी घेण्याचं कारण नाही आणि बजरंगा आता तुला अध्यक्षपदापासून तिथं मुक्त केलेलं आहे, निश्चितपणे प्रांताध्यक्षांच्या मनात दुसरी काहीतरी जबाबदारी देण्याचं आहे आणि त्या संदर्भामध्ये मी पण साहेबां प्रांताध्यक्षांच्या मागं लागेन आणि म्हणेल किंवा तिथं आपल्याला बजरंगला सामावून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, कारण
जे सर्वांना बरोबर घेऊन जातात त्याच्यामध्ये बदल वेगवेगळ्या ठिकाणी करावे लागतात त्याबद्दल दुमत नाही, परंतु कोणाचा तरी बदल केला म्हणजे तो कुठेतरी कमी होता असं समजण्याचं कारण नाही। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। तुम्ही सगळ्यांनी एका जीवाधी राहा, सण उतार येत असतात, सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्या संकटाच्या काळात इथं उन्हाळी माणूस भाजून निघतोय, तिकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अवकाळी पाऊस पडतोय, एवढी वेगळी परिस्थिती आहे की कोणी विचार करू शकत नाही। त्याच्यामुळे ह्याही सगळ्याचं साकल्यान विचार करून आम्ही पर्यावरणाचा विचार करतोय, आम्ही वन विभागाचा विचार करतोय, आम्ही शेतकरी समाजाचा विचार करतोय, इतर पण वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता जो निधी लागतो तोही निधी देण्याच्या आता जरा बरी चालली, आमच्या बँका उत्तम चालतात। ज्या सांगली जिल्ह्यातनं जयंत पाटील येतात तिथं 0% व्याजाने 5 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज मिळतं। जो अजित पवार तुमच्या समोर बोलतो त्याच्या पुणे जिल्हा बँकेमध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये 0% 5 लाखापर्यंत पीक कर्ज मिळतं, आणि तीच गोष्ट सातारा जिल्हा बँकेची। ही परिस्थिती आहे। आपल्या इथं फक्त लातूर बँक बरी चालली, काय उस्मानाबाद बँकेची परिस्थिती आहे, काय माझ्या बीड बँकेची परिस्थिती आहे, नांदेड बँकेला तर मागं आम्ही 100 कोटी रुपये दिले, कुठे गेले कुठाला माहिती, अजूनही बँक रुळावर नाहीच आहे। जालना बँक बरी चालली, परभणी अशी तशी चालली, औरंगाबाद बँक बरी चालली। ही अवस्था आहे बाबांनो, आपल्या बापदादांनी काढलेल्या संस्था चांगल्या चालवायला शिका, त्याच्यात कुठे अडचणी आल्या तर त्या दूर करू, नैसर्गिक संकट आली तर त्याच्यावर देखील मार्ग काढू। पण आता जे काही आम्ही तुमच्या करता करतो त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घेतला पाहिजे। माझे हात जोडून विनंती सर्वांना, जेवढं तुमच्या विहिरीला बोरला किंवा नदीला पाणी असेल तेवढाच उचलावा। दिसलं कांड की दाब कांड चाललंय हे बंद करा। मग नंतर म्हणायचं गौरव ऊस जळायला लागला, सांगा ना अमर सिंह पंडितला ऊस न्यायला, सांगा ना प्रकाश दादांना ऊस न्यायला, सांगा ना बजरंगाला ऊस न्यायला। अहो त्यांनाही कळतंय ना, पण तारीखवार ऊस न्यावा लागतोय। चांगली रिकोरी असणारं बेणं लावा, कुठलंही बेणं आणून नका दाबू, चांगल्या पद्धतीनं 86-32 असेल ज्याच्यामध्ये उतारा चांगला आहे ते बेणं जर दाबलं तर आमच्या येडेश्वरीचा रिकव्हरी चांगली वाढेल। रिकव्हरी वाढली तर आपला भाव वाढेल, रिकव्हरी वाढली तर त्याच्यातनं साखर जास्त निघेल, त्यांच्या कारखान्यालाही परवडेल। आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इथेनॉल आणि कोजन करायचं, कोजन तर सुरूच आहे, परंतु आता 2 लाख लिटर रोज इथेनॉल करायचं बजरंगने हातामध्ये घेतलंय। तुम्ही बघा बजरंग, तुला कुठल्या बँकेचं कर्ज आहे? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याच्या डोक्याची डोक्यापाशी बँक बीड काय देत नाही, आम्ही मात्र इथल्या माणसाला तिकडून कर्ज देतो। व्याजाचा दर काय विचारा, 10% व्याजाचा दर आहे, आणि वेळ परतफेड केली तर रिबीट 1% आहे, 9% व्याजाचा दर आहे, सांगा आहे कुठं? ही परिस्थिती आहे। मी मागे देखील राजन पाटला ता ते आमच्या बबन दादांना पतंगराव कदम वारले करताय। मी आपल्याला सगळ्यांना आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की साखर कारखाने माझे सहकारी तत्वावरचे खासगी तत्वावरचे जे चालू आहे त्यांनी त्या त्या भागातला माझ्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा ऊस पूर्णपणे गळीताला आणल्याशिवाय कारखाने बंद करू नका। कारखानवाले म्हणतील ह्याला काय जाते सांगायला, मी तुमचा तोटा करणार नाही त्या कारखानेवाल्यांचा। त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सबसिडी ज्या वेळेसपासून द्यायला पाहिजे ती ट्रान्सपोर्ट सबसिडी देतो, रिकव्हरी लॉस देण्याच्या बद्दल आम्ही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतो, पण माझ्या शेतकऱ्याचा ऊस मात्र एक कांड रानामध्ये राहता कामा नये अशा प्रकारची माझं आव्हान आहे। बजरंगा तुला पण मी सांगतो, काही काळजी करू नको। त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे आता येताना बऱ्याचशा ठिकाणी ऊस तरकटायला लागलेत, त्याच्यामध्ये त्याच्या तुरे आलेले अडचणी आहेत, त्याच्याकरता आपल्याला आता ऊसाबरोबर साखर तयार करत असताना आता इथेनॉल तयार करावं लागणार आहे,
ब्राझील मध्ये इथेनॉलच तयार करतात, त्यांच्या गाड्या इथेनॉलवर चालतात, आपल्या सारख्या पेट्रोल डिझेलवर नाही चालत। पवार साहेबांनी मला, जयंत पाटलांना बाबूराव काळे वाढले, ते शंकरराव कोल्हे, असं आम्हाला सगळ्यांना एक घेऊन गेलेले होते अभ्यास दौऱ्याच्या करता। त्यावेळेस आम्ही ज्या गाडीत बसलो होतो ती गाडी 100% इथेनॉल भरलेली गाडी आम्हाला न्यायला आणायला होती। सांगायचं तात्पर्य की ते सहज शक्य आहे। आज पेट्रोल डिझेलच्या किमती काय वाढल्यात, कशा पद्धतीने युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू झालं, काय परिस्थिती आहे, श्रीलंकेची काय परिस्थिती आहे, तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरली, खायला अन्न नाहीये। काल आपल्या भारत सरकारने काही पेट्रोल त्यांना डिझेल काही पाठवलंय, ही अवस्था आहे। आणि त्याच्यामुळं वेगवेगळे राज्यकर्ते येतील, आपल्या आपल्या परीने भाषण करून जातील। मित्रांनो, शेवटी जे बरं वाईट होणार आहे ते आपलं आपल्या आपल्या भागात होणार आहे, दुसरं कोण तिथे येणार नाही। हाही कारखाना सुरू करत असताना आमच्या बजरंगाला बऱ्याच अडचणी आल्या। कल्याणराव शिंगारे आता मला ते सांगत होते, दादा हे सगळं ते बघत होते, मी कल्याणरावला पण नेहमी भाषणात सांगतो, तुमच्या माझ्यामध्ये किती काम करण्याची तयारी असेल तर अंगात पाणी असावं लागतं, तसं जमिनीमध्ये देखील चांगली कसदार पिकं करायची म्हटलं तर शिवारात पाणी असावं लागतं। आज फार तशी बघितलं तर वाईट परिस्थिती आहे, कारण मी कालच आढावा बैठक घेतली, मला सातत्याने प्रकाशदादांचा फोन येतो, अमरसिंह पंडितांचा फोन येतो, इथं आमचा संदीप बसलाय, आज आमचे बाळासाहेब आजबे इथं दिसत नाही, परंतु हे सगळेजण फोन करून सांगतात। राजेश टोपे सांगतो की दादा आमचा जाईल का नाही। इकडं लातूरच्या परिसरामध्ये अमित देशमुख, दिलीपराव देशमुख प्रयत्न करतायत, घोमरे प्रयत्न करतायत, आम्ही पण काही भागातले साखर कारखाने चालवायला घेतलेले। यंदाच्या वर्षी अमरसिंह पंडितनं जय भावानी कारखाना चालवायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये आत्ता बजरंगचा कारखाना आहे, आमचा सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आहे, वैद्यनाथ कारखाना चांगला चालत होता आपल्या मुंडे साहेबांच्या काळात, आज काय अवस्था तिथं जाऊन बघा। कारखाना चालवायला देखील कर्तृत्व असावं लागतं, याने गमळायचं काम नाही। मी कुणावर टीका करत नाही, मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे। आज सगळ्याकडे ऊस आहे, तोडणी कामगार माझ्याच पिढी जिल्ह्यातले, ते फार कर्नाटकामध्ये जाऊन तिकडं कुठं दूरपर्यंत जाऊन ऊस तोडतात, स्वतःच्याच भागामध्ये ऊस तोडायला मिळाला तर ते प्राधान्य देणार, पण आज त्या कारखान्याची दयनीय अवस्था आहे। इथला आपला अंबाजोगाई त्याची पण कसा बसा आता तो आपल्या पालकमंत्र्यांनी चालवायला घेतलाय, गाडी फार बिघडलेली गाडी आहे, खटारा झालेली गाडी आहे। मी त्याला म्हणलं आता जयंत पाटील मी येताना, अरे बाबा त्यामध्ये आता सीझन संपल्यानंतर जरा ओव्हरऑलिंग चांगलं कर, काय काय लागतं ते BSI मधनं माणसं पाठवू आम्ही आणि सगळं दुरुस्त करा, कारण त्या काळामध्ये मला वाटतं बाबूराव आडसकर साहेबांनी काढलेला तो कारखाना BN पाटला ती, परंतु ही अवस्था। मित्रांनो, काही काही जण नुसती टीका टिप्पणी करतात, भाषण करायची, स्वतःचं कर्तृत्व शून्य। आज मला मी ऐकत नाही का मास्क काढायचं कधी, परंतु काय मराठवाडा माझी सासूरवाडी असल्यामुळे ऐकावं लागतंय मला। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, एकंदरीतच परिस्थिती लक्षामध्ये घेता, परंतु ही अवस्था। मित्रांनो, काही काही जण नुसती टीका टिप्पणी करतात, भाषण करायची, स्वतःचं कर्तृत्व शून्य। आज मला मी ऐकत नाही का मास्क काढायचं कधी, परंतु काय मराठवाडा माझी सासूरवाडी असल्यामुळे ऐकावं लागतंय मला। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, एकंदरीतच परि